भोपळ्याची खीर बनवलेली आहे उपवासासाठी, ती याच्यासाठी आपण खिसलेला भोपळा घेतला आहे. हे तूप आहे, मीठ, बदाम, वेलदोडे आहेत, पिस्ता आहे हा, हे सगळं मी वापरणार आहे. साखर घेतली आणि दूध, हे साबुदाणे आहेत ते बारीक करून घेतलेत मिक्सरला. हे सगळं साहित्य वापरून आपण उपवासासाठी लागणारी खीर बनवणार आहे. आधी पहिल्यांदा आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आहे. नंतर हा किसलेला जो भोपळा आहे तो मी आता त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे. सतत हलवत राहायचं आहे भोपळ्याला, म्हणजे व्यवस्थित भाजून निघेल आणि जरा हलवत राहिल्यामुळं खाली चिटकणार नाही. आपण तूप मिसळलेलंच आहे त्याच्यासाठी. व्यवस्थित सगळं भाजून निघण्यासाठी आपण हलवत राहूया ह्या भोपळ्याला, असं म्हणजे चांगला भाजून निघेल. आणि त्याच्यामध्ये असं म्हणजे ही कचकचपणा लागणार नाही. आपण व्यवस्थित भाजल्यानंतर, हो काही भाजलं आहे व्यवस्थित, असं भाजून घ्यायचं आहे भोपळा. आणि आता हे मी सगळं एका वाटीत काढून घेते पहिल्यांदा. हे आता या वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आपण काय करायची, खीर करून घ्यायची. म्हणजे आपल्याला म्हणजे दुसरं भांडं बी घ्यायला लागणार नाही. त्याच्यासाठी मी काय करते, ह्याच्यातला पूर्ण भोपळा काढून घेते आणि त्यानंतर थोडी कढई गरम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी जे साबुदाणे होते ते बारीक केलेत आणि ते आता मी टाकलेले आहेत कढईमध्ये. आता ते थोडे हलवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ओतून घेऊया. एक फुलपात्र पहिल्यांदा मी दूध ओतून घेते त्याच्यामध्ये. आपल्याला लागलं असंच आपण दूध वापरायचं आहे, जेवढं पाहिजे असं खिरीला. त्याच्यासाठी आधी थोडंच एक फुलपात्र घेतलं आहे मी दूध ओतून आणि हलवून आता हे जे गट्टे झाले ते बी फोडून घ्यायचं आहे. त्याच्याआधी आपण थोडं पाणी ओतून घेऊया. आता हे पाणी मी अर्धा ग्लास वापरलेलं आहे आणि आता हलवत राहायचं आहे सतत, म्हणजे ते गट्टे वगैरे पूर्ण फुटतील असे. साबुदाणे आपण मिक्सरला जे फिरवून घेतले ते ना, त्याच्यामुळे ते गट्टे झालेले आहेत, ते व्यवस्थित फुटतात आणि ते फुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घ्यायची आहे, घालून घ्यायची. एक कप साखर वापरलेली आहे मी याच्यासाठी खिरीला. आणि हलवून घ्यायचं थोडंफार, म्हणजे व्यवस्थित साखर विरघळेल. आणि त्यानंतर आपण काय करूया, ती भोपळा जो साईडला ठेवलेला आहे तो नंतर मिक्स करूया त्याच्यामध्ये. आता ही बघा भोपळा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे ह्या दुधामध्ये. तो बी हलवूया थोडंसं, म्हणजे आपलं थिकपणा किती झाला हे समजतंय खीर बघितल्यानंतर. जरा थोडं आपल्याला दूध लागणार आहे याच्यामध्ये मिक्स करायला. आपण काय करू, एक फुलपात्र दूध मिक्स करून घेऊया. आता जरा व्यवस्थित होईल आपली खीर, जास्त बी पातळ करायची नाही, थोडी घट्टच ठेवायची आहे. आता आपण या खिरीमध्ये थोडंसं नमक टाकून घेऊया. चवीनुसार मीठ आपण या खिरीमध्ये टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे, हलवून घ्यायची आहे खीर. आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, जी वेलदोडे होतं ना ते काय करायचं आहे, बारीक थोडं चेचून घ्यायचं आहे. म्हणजे आणि तसंच मी ती चेचलेत फक्त, तसेच टाकणार आहे. दोन वेलदोडे टाकलेत मी ह्याच्यामध्ये. आणि नंतर बदामाचे काप छोटे छोटे केलेत ते टाकून घ्यायचे आहेत. पिस्ता बी मी त्याच्यातच बारीक केलेलं आहे, बारीक कट केलेलं आहे. आता आपण हे हलवून घेऊया व्यवस्थित. हो का, असं बरोबर आहे, ही अशीच पाहिजे खीर, जास्त बी पातळ नाही. त्यानंतर आपण काय करायचं आहे, एक 5 मिनिट झाकून शिजवून घेऊया. बारीक गॅस करायचा आहे आता. आणि 5 मिनिट झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, ते लगेच उघडून बघायचं आहे की शिजलेलं. आपली खीर तयार झालेली आहे, अतिशय टेस्टी हेल्दी उपासाची खीर तयार आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि आपली ही रेसिपी बघितली त्याच्याबद्दल खूप खूप आभार.